नमस्कार इंडिक रूट या प्रसाद प्रकाशनद्वारा संचलित चॅनेलवर मी आपणा सर्वांचे स्वागत करते आहे आज आपण भेटणार आहोत डॉक्टर भाग्यलता अशोक पाटस्कर यांना एका वेगळ्याच विषयावरती बाईंचा अभ्यास आहे कुठला तो विषय तर तो विषय यज्ञ हा या विषयावरती आपल्या सगळ्यांनाच मनामध्ये खूप काही शंका असतात प्रश्न असतात यज्ञ म्हणजे काही खरंच आहे का कसं आहे याच्याबद्दल पण आपल्याला प्रश्न असतात तर आज या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण पाटस्कर बाईंकडनं आपण आज घेणार आहोत तत्पूर्वी मी आपल्या सगळ्यांना त्यांचा थोडक्यात परिचय करून देते बाई खूप मोठ्या आहेत पण त्यांचा परिचय त्यांनी थोडक्यातच आपल्याला सांगितलं आहे तर संस्कृत आणि भाषाशास्त्र या विषयात बाईंनी एम ए केलं आहे व्याकरणशास्त्रात डॉक्टर शी द जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पी एच डी केली आहे एकोणीसशे पंच्याऐंशी ते दोन हजार या कालावधीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संस्कृत केंद्रात संशोधक विषयक विविध पदांवर त्यांनी के काम केलं आहे दोन हजार सालापासून वैदिक संशोधन मंडळ आदर्श संस्कृत शोध संस्था येथे संचालक म्हणून त्यांची नेमणूक झाली डिसेंबर दोन हजार एकवीसला त्या निवृत्त झाल्या पण या सगळ्या कालावधीमध्ये त्यांनी बारा पुस्तकांचं लेखन केलं आहे तर एकोणीस पुस्तकांचं संपादन केलं आहे अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्रामध्ये त्यांचा सहभाग आहे वेगवेगळ्या संशोधनपर निबंध हा विषयांवरती त्यांनी ऐंशी निबंध लिहिले आहेत आणि वैदिक संशोधन मंडळामध्ये काम करताना यांचं यज्ञ या विषयामध्ये प्रचंड संशोधन झालं आहे आणि आपण त्याचं एक पुस्तक पण आपण प्रकाशित केलेलं आहे यज्ञ जाणीव्य यज्ञकर्मा म्हणून पण ते सगळं करत असताना मला त्यांच्या कामाचा खूप जवळनं परिचय झाला आणि असं वाटलं की ह्या सगळ्या कामाची यज्ञ या विषयाची आपल्या सगळ्यांना पण ओळख झाली पाहिजे म्हणून आज आपण मुद्दाम त्यांना भेटणार आहोत तर आपण चर्चेला सुरुवात करूया तर यज्ञ या विषयाकडे मु तुम्हाला का वाढावं असं वाटलं मी ज्या वैदिक संशोधन मंडळामध्ये काम करीत होते तिथे वेद आणि यज्ञ हे विशेष विषय विशे होते संशोधनाचे प्रकाशनाचे इत्यादी त्यापैकी यज्ञ या विषयाच्या बाबतीत माझ्या असं लक्षात आलं की लोक वेळोवेळी काही प्रश्न विचारायला यायचे तिथे यज्ञ उपकरणांचं एक संग्रहालय आहे ते बघायला यायचे त्यांच्या मनात यज्ञाबद्दल कुतूहल आहे जिज्ञासा आहे प्रेम आहे आस्था आहे थोडं ज्ञान पण आहे की त्याचा अंदाज येत नाही की ही नेमकी काय गोष्ट असेल गैरसमज आहेत आणि काय आहे कोणास्थक उगीच आपलं असा पण एक काही एक भाव आहे तर एका विषयाच्या बाबतीत एवढे लोकांच्या मनात विविध भाव असतात श्रद्धावंतांच्या श्रद्धेचाही हाच विषय आहे वैज्ञानिक अलीकडे विचारायला यायला लागलेत यज्ञाबद्दल आणि आक्षेपकांचा तर तो अतिशय लाडका विषय मला असं वाटलं की जरा बघूया या यज्ञा काय नेमकं आहे या यज्ञाच्या मध्ये की एवढे मोठे आक्षेप झेलून आणि आक्षेप आत्ताचे नाही आहेत बरं का ऋग्वेद काळापासून त्या आक्षेपांना तोंड द्यावं लागलंय अगदी किमर्थ अवयम यक्षा करायचंय काय आम्ही यज्ञ करून इतपासून सुरुवात झाली तर एवढ्या आक्षेपांना तोंड दे 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 काळावर मात करत हा यज्ञ इथपर्यंत आला तर आलांवरती लोकांच्या प्रेमाचा विषय झाला आहे काय असं या यज्ञामध्ये असं बघावं मला वाटलं आणि त्या यज्ञाने मला बघू दिलं ही त्यातली महत्वाची गोष्ट आहे अशी मी यज्ञाकडे वळली पण थोडक्यात असं आपल्याला पाहता येईल का की हे आक्षेप होते तरी कोणते कोणते हे आक्षेप असे होते की पहिला वेदातच आक्षेप येत हे शांखायन ब्राह्मण नावाचं आरण ब्राह्मण नावाचं एक ब्राह्मण आहे ब्राह्मण ग्रंथ आहे तर ते म्हणतात की किमर्था वयम यक्षाम आहे आम्ही काय यज्ञ करायचा असा प्रश्न पडतो वेद काळातच असा प्रश्न पडतो म्हणजे कोणाच्या तरी मनात काहीतरी आले दुसरं ते हे तर माहितीच आहे सगळ्यांना ते यज्ञ आणि त्याचं जे काही लागतं त्याच्यासाठी त्या सगळ्यांना अपराविद्या म्हणजे एक गौण प्रकारचा अभ्यास या गटामध्ये घालून टाकलं तिसरं आहे तिथं प्रसिद्ध आहे मुंडक उपनिषदातलं प्लवा ही येते अदृढा यज्ञ रूपा हा यज्ञ काय फुटक्या नाव आहेत त्या कुठे पहिलं ने तिराला नेणार तुम्हाला टाकतील बुडव उपनिषदांनी <laughs> म्हटलं आहे ना आक्षेप जबरदस्त कोण वळेल बरे यज्ञाकडे तिसरी आपली भगवद्गीता म्हणते ही पुष्पितावाके पण आक्षेप घेणारे कोणत्या दृष्टीने आक्षेप घेतात हे बघितलं पाहिजे सरसकट यज्ञ वाईट आहे असं त्यांना आक्षेप घेणाऱ्या कुणालाही म्हणायचं नाही त्याचा दुर्वापर नंतर केला गेला हा भाग वेगळा आणि मग नंतर अवैधिक परंपरेतलेही पुढे आले आणि ते म्हणाले की कशाला यज्ञ काही कामाचा नाही वगैरे अशा रीतीने त्या यज्ञावरती विविध प्रकारचे आक्षेप आणि ते आज गायत चालू आहेत की त्यात नाचधूस होते खर्च होतो चालू आक्षेप त्याला तोडले देतो तो पण अजून आहे म्हणजे त्यात काहीतरी आहे हाँ. तर मग यज्ञाचं स्वरूप कस होत वेद यज्ञाचं स्वरूप आजच्या भाषेमध्ये गुंतागुंतीच होत त्यावेळेला ज्या प्रकारचा यज्ञ होता त्याला श्रौत यज्ञ अस एक खास नाव आहे श्रुती म्हणजे वेद त्या वेदांनी ज्याचं वर्णन केलंय काय करायचं कसं करायचं कुणी करायचं मंत्र कोणते हवीर यज्ञ कोणते हवीर हा, द्रव्य कोणतं ते कधी करायचे असे सगळे बारीकशा सारीक तपशील हे कुछे न, कुछे कुछे न, कुछे वेद वाङ्मयात कुठे न कुठे तरी आढळतात कुठे न कुठे तरी म्हणजे वेदांना अनुसरून काही ग्रंथ आहे त्याच्यामध्ये प्रत्यक्ष वेदात आणि यांना धरून जे यज्ञ होतात त्यांना म्हणायचं श्रौत यज्ञ हम्म हे त्याचं वेदातलं स्वरूप पण त्याचा पसाराच म्हणते मी हा अतिशय वेगळा आहे आज आपण जे यज्ञ बघतो त्याच्या तुलनेत त्याच्यासाठी यज्ञशाळा उभी करावी लागते त्याच्यामध्ये तीन अग्नी कुंडांची स्थापना करावी लागते त्यांचे आकार वेगवेगळे असतात त्यांची नावं वेगवेगळी असतात त्यांची प्रमाणं ठरलेली असतात एवढ्याशाशा जागेत ती होत नाही त्याला व्यवस्थित जागा लागते मग एक एक दिवशी विवाहितानी अग्नी होत्राची दीक्षा घ्यायची आणि तिथे अग्निस्थापन करायचा की तो झाला अग्निहोत्री आणि सकाळ संध्याकाळ त्यांनी सा प्रातर होम सायम होम करायचे मग त्यांनी पौर्णिमा अमावस्येला सुरुवात होऊन पुढच्या दिवशी पूर्ण होतील असे छोटे यज्ञ करायचे त्यांचं नाव इष्टी मग चातुर्मास्य प्रकारचे यज्ञ करायचे असे सारखे तो यज्ञ करीतच राहतो मग या वेदवाङ्मयात ज्यांचं वर्णन आहे त्या यज्ञाचे अभ्यासकांनी पुढे सूत्रग्रंथातच आहे गट केले प्रकार केले अभ्यासासाठी त्याच्यामध्ये पहिला गट आहे हवीर यज्ञ हे सात प्रकारचे यज्ञ आहेत आणि हे सात प्रकारचे यज्ञ आग्ञान अग्निहोत्र दर्शपूर्ण मास असं एक त्याचं नाव आहे चातुर्मास्य आग्रयणी निरूढ पशुबंध आणि सौत्रामणी हे साती नाव सांगितले मी आणि त्याखेरीज सोमयज्ञ नावाचे यज्ञ आहेत हा ही एक गट यज्ञाचा काळातलेच हा आपण वेदकाळातल्या यज्ञाचे स्वरूप बघतोय याचा तर आणखीनच मोठा विस्तार आहे त्या सोमयज्ञांचा हे जसं सांगितलं आता की एका यज्ञशाळेमध्ये तीन अग्निकुंडांची स्थापना आणि कात्यायन नावाच्या ऋषींनी सांगितल्याप्रमाणे अजून दोन लागतात अग्निकुंड पण या सोमयज्ञामध्ये तर किती ला म्हणजे एवढा मोठा त्याचा विस्तार असतो की आपण आवाक होतो ते बघून एक भला मोठा प्रागवंश नावाचा मांडव लागतो त्याच्या आतमध्ये हवीर यज्ञ हवीर मंडप लागतो ते दोन असतात एक प्रागवंश नावाचा मंडप लागतो एक उत्तरवेदी नावाचा भाग लागतो मंडपाचाच भाग असतो तो एक अग्निद्रिय नावाचा मंडप असतो एक मार्जालीय नावाचा मंडप असतो आणि त्याच्यासाठी ही एवढी मोठी सामग्री लागते म्हणजे यादी करून करून सुद्धा आपली दमछाक होते म्हणजे सगळी ते घेतात तिथं खूप माणसं लागतात खास यज्ञ करणारी माणसं लागतात काम करणारी सोमयाजी सोमयाजी हा ते, सो सो ते, ते दे दे जे सोमयाग करतात ते सोमयाजी तर हे जे सोमयाग आहेत ते सात प्रकारचेच आहेत हो आणि ते सात प्रकार म्हणजे अग्निष्टोम अत्यग्निष्टम उक्थ षोडशी अतिरात्र आतोर्याम आणि वाजपेय असे ते सात प्रकार हे जे प्रकार सांगितले ना हे खरं साचे okay. आणि त्यातला अग्निष्टम त्यातला पहिला जो भाग आहे अग्निष्ठम हा तर पक्का साचा आहे मग त्यात थोडं कमी जास्त करून पुढचे 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 त्याच्यात काही कमी जास्त करून अजून नव्हे आता बघा या यादीमध्ये राजसूय अश्वमेध ही नावं नाहीये मध्ये कुठून आले याच्यातच कुठेतरी काही एक बदल करून संकल्पात बदल मांडणीत बदल कालावधीत बदल मंत्रात बदल असं करून नवनवे डिझाईन हा करता वेगवेगळ्या कामनांसाठी करता येतात अशा रीतीचं ते सोमयज्ञांचं स्वरूप आहे परत ते सोमामध्ये सोमरसाची आहुती द्यायची असते आता यज्ञ प्रत्यक्षात पाच सहा दिवस चालत असेल पण सोमय सोमरसाची आहुती देण्याचा जर एकच दिवस असेल त्यात मुक्रर केलेला तर त्या गटाला म्हणतात एकाह प्रकारचा सोमयज्ञ एकाह म्हणजे एकच दिवस सोमरसाची आहुती एकच दिवस असते अच्छा त्याला सुत्याह असं म्हणतात त्या दिवसाला आणि बाकीचे चालू असतात सुरू असून शेवटपर्यंत काही सोमयज्ञांच्या मध्ये ही सोमरसाची आहुती दोन ते बारा दिवस पर्यंत द्यायची असते हम्म आणि पुष्कळ मोठा त्याचा तामझाम असतो त्याच्या सकट ती बारा दिवस त्यांना म्हणतात अहिन प्रकारचे यज्ञ आणि आणखीन काही प्रकारचे यज्ञ असतात त्यांच्यामध्ये बारा पेक्षा जास्त दिवस सोमरसाची आहुती द्यायची असते त्यांना म्हणतात सत्र प्रकारचे यज्ञ त्या सत्र यज्ञाची गंमत अशी आहे की यज्ञ करण्याचे सगळे करणारे सगळेच यजमान असतात बर का त्यात कुणाला त्यामुळे दक्षिणाच नाही द्यावी लागत <laughs> <laughs> सर्वे यजमान सर्वे सत्रीण सर्वे सर्व यजमान असे काय खूप दिवस चालतो वगैरे तर हा हे वेदकाळामध्ये यज्ञाचं एक अत्यंत ढोबळ असं स्वरूप मी तुम्हाला सांगितलं पण <laughs> याच वेद काळातल्या यज्ञामध्ये यज्ञामुळे त्या वेदकाळामध्ये इतकी मजेशीर आणि आकल्पित प्रगती आहे mm. हे बघितलं तर आपण अचंबित होतो आणि ह्या प्रगतीची बीज या यज्ञाच्या पसाऱ्यात कुठतरी कुठतरी कुठ कुठंतरी आढळतात mm. एक दोन गोष्टी सांगते mm. हा आत्ता म्हटलं तो अग्निहोत्र हा जो छोटासा यज्ञ पाच एक अर्ध दोन तास सकाळी जास्तीत जास्त लागतील प्रात सायम प्रातर होम सायम होमाला तो बरोबर सूर्योदयाला आहुती द्यायची असते अच्छा आणि संध्याकाळी सूर्यास्ताला आणि ही आता हे इसवी सणापूर्वी पाच हजार वर्षापूर्वी सूर्योदय सूर्यास्ताचे क्षण कसे सापडणार बर ते श्रौत यज्ञ यद्न्या, यज्ञाचं प्रकरण इतकं कडक आहे की त्यांना नियम बदललेले चालत नाहीत अजिबात नाही तसाच्या तसंच झालं पाहिजे जा, असं त्यांचं आहे मग आता हे कसं समजणार एकच मार्ग तो म्हणजे निरीक्षण करा होतोय का ब सूर्योदय आपल्या इथे बघा आता जेव्हा पिढ्यान पिढ्या शतक न शतक गावच्या गाव हाच उद्योग करतायत तेव्हा कधीतरी चर्चा झाली असेल अरे मला आज सूर्योदय ना या झाडाच्या माग दिसला दुसरा पण मला नक्की आठवतंय की एक दिवशी मला तो सूर्योदय इकडच्या झाडाच्या इथे पण दिसला होता दुसरा म्हणाला असता अरे हो माझ्या वडिलांनी मला मागेच सांगितलं की सूर्योदयाचा बिंदू इथून इथपर्यंत फिरत जातो नीट लक्ष देऊन बाहो आयन कळली पण एवढं नक्की की ह्याच्या पलीकडे जात नाही आणि ह्याच्या जात नाही म्हणजे जा उत्तरायण दक्षिणा सूर्याचा बिंदू स्थिर नसतो तो असा उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे एका विशिष्ट मर्यादेपर्यंत असा फिरता असतो वर्षभर ही आयन कळली यामुळे या, या निरीक्षणामुळे कळली यज्ञाने भाग पाडलं निसर्ग वाचायला आणि समजून घ्यायला अमावस्या पौर्णिमा कशा कळल्या असतील नक्षत्रांचे यज्ञ असतात ऋतूंचे यज्ञ असतात ऋतूंवरती करायचे यज्ञ असतात नक्षत्र अमावस्या पौर्णिमा हे नेमकं पकडायला आकाशाचं कॅलेंडर वाचता यायला पाहिजे निसर्गाशी एक असा प्रकारचा अनुबंध जोडला पाहिजे की कधी कोणता ऋतू येतोय केव्हा येतोय हे त्या निसर्गातन कळलं पाहिजे बरोबर अगदी तर ह्या याच्यामुळे काय झालं एक खगोलाची प्रगती झाली एकीकडे दुसरीकडे माणूस आणि निसर्ग यांचा एक इतका सुंदर अनुबंध तयार झाला की हा निसर्ग आपल्याबरोबर सहजीवनासाठी आहे की आपल्याबरोबर नाही आपण सहजीवना सहजीवन जगायचं आपल्याबरोबर निसर्ग म्हटलं तरी आपल्याला प्राधान्य येतं असं नाही आपण आणि निसर्ग आपलं सहजीवन आहे हा बऱ्याच काळापर्यंत समज आपल्या हिंदूच्या मनामध्ये होता असं मला खूप वेळेला लक्षात आलेलं आहे तर हे जसं खगोलाची प्रगती झाली ना तशी त्या यज्ञाला अनेक प्रकारची लाकडी भांडी लागतात आणि लाकडीच लागतात सुतारकामाची प्रगती यज्ञामध्ये आता वाजपेयी यज्ञ बरं का त्याच्यामध्ये रथांची शर्यत असते त्या रथाचं जे अंतर असतं ते एक धनुर्धारी एक बाण सोडतो तो बाण जिथे पडतो तिथून दुसरा असं सतरा बाण पडेपर्यंत जे अंतर असतं ते ते अंतर म्हणजे त्या रथाच्या शर्यतीचं अंतर धनुर्धारी पाहिजे त्या म्हणजे ती धनुर्विद्या आली साम सोमयागामध्ये सामगांवरचे वर लागतं पुष्कळ विधी आहेत त्याच्यामध्ये पण यज्ञाचा रथ रथांची शरीर हा यज्ञाचा भाग आहे यज्ञाचा खूप गमतीच्या <laughs> गमती गोष्टी त्या यज्ञाकडे बघितल्या कळतात राजसू यज्ञामध्ये द्यूत खेळणं हा यज्ञाचा भाग आहे हो यज्ञाला सगळं लागतं हो त्याने काही बाजूला सांग त्याने एक प्रकारे सगळ्या समाजाला एकत्र आणून बांध समाजाला आणलं कलांना आणलं वस्तूंना आणलं विचारांना आणलं सगळ्या सगळ्या गोष्टी लागतात लागतात हा जो निरागसपणाय ना लहान मुलं असत खेळणार त्याला सगळं लागतं खेळायला त्याची खेळणी मोडकी तोडकी लागतात तुमच्या स्वयंपाकघरातली पण लागतात एवढंच काय चपला बूट केरसुण्या झाडू ते पण लागतं 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 हा जो निरागसपणा आहे ना तो त्या यज्ञामध्ये मला दिसला आणि त्याच्यामधून या सगळ्या आता संगीत कला झाली आयुर्वेद त्यातनच मग नंतर हे उपवेद झाले सगळे धनुर्वेद त्याच्यामधनं खगोल तिथे सांगितला भूमिती हो भूमितीचा शिल्बसूत्र शुल्बसूत्र त्या यज्ञापासून आता सांगितले ना अग्नीची कुंड असतात ती विशिष्ट आकाराची करायची आणि विशिष्ट मापाची करायची त्या सगळ्या यज्ञामध्ये ना जमेल तसं होईल तसं कसंही केव्हाही काहीही याला काही स्थान नाही सगळं प्रमाणशील तर त्या यजमानाच्या हाताचा हाताचं माप घेऊन त्या मापाने ती अग्नीची कुंड किंवा काय काय जे लागतं ते सगळं केलं जातं अग्नीच्या कुंडांचे आकार असतात वेगळे ते वेगळे आकार साधले पाहिजेत पहिला मुद्दा दुसरा मुद्दा सोमयज्ञासाठी एक उत्तरवेदी नावाचा एक मोठा अंगणाचा भाग म्हणा त्याच्यावर एक महावेदी रचतात ओटाच असतो हा जो ओटा असतो त्याचे कामनेनुसार वेगवेगळे वेग आकार सुचवले म्हणजे उडत्या पक्षाचा आकार आकाशात स्थिरपणे पंख पसरून विहार कर असणारा पक्षी त्याचा आकार रथाचं चाक इत्यादी गंमत अशी आहे की या आकारांचं भौमितिक क्षेत्रफळ समान आहे अस्त समान हे कसं साधलं त्यांनी रथाचं चाक आणि उडता पक्षी यांचं भौमिती क्षेत्रफळ समान विटांची विटांची रचना न विटांचा आकार त्यांची संख्या त्यांचे थर पाच थर असतात त्यांचे थर याच गणित करून त्यांनी हे आ, हे सगळं साधलं याच्यासाठी त्यांना भूमिकी लागली आणि आत्ताच सांगितलं ना की इतके मांडव घात घा गा आहेत त्याच्यामध्ये त्या, त्या सोमयज्ञामध्ये त्या मांडवा मांडवांची पण मला गंमत वाटते आणि त्यांचे त्या त्या आकार ठरलेले आहेत आहे जागा म्हणून तिथे घाला आणि एवढ्याच्या अंतरात मग भागवून घ्या अजिबात चालत नाही त्यांना त्यांचं ठरलं असतं तसाच तो मांडव लागतो तर या सगळ्या मोजमापांच्यामुळे भूमितीचाही विकास झाला तर अशी कितीतरी शास्त्र कितीतरी कला नृत्य आता असं वाटेल की नृत्याचा नियज्ञाचा काय संबंध आहे पण आहे त्याच्यामध्ये एक महाव्रत नावाचा विधी असतो यज्ञामध्ये त्याच्यामध्ये तरुणी घट डोक्यावर कमरेवर घेऊन छान अशी पावलं टाकत गोल फिरतात हा करमणुकीचा भाग नाही बर का हा प्रत्यक्ष कर्माचा भाग आहे यज्ञातल्या हो, माहितीच हो, नव्हतं आता म्हणजे त्यांना नीट पावलं टाकत चालता आलं पाहिजे त्याच्यामध्ये नृत्य विकसित झालं गाणं विकसित झालं त्याच्यामधून तर अशा रीतीने त्या वेदाचा जो पसारा तुम्ही आता विचारलात की वेदाचं वेद काळात यज्ञाचं स्वरूप काय होतं तर यज्ञाचं स्वरूप असं म्हणाल तर अवाढव्य होत त्यात सगळ्या गोष्टी लागत होत्या समाज पण सगळा लागत होता जसं आता सांगितलं ना माणूस आणि निसर्ग यांचा अनुबंध त्या यज्ञाने जोडला लागतं म्हणजे लागत ओली माती लागते वीज पडून जळलेल्या झाडाचं लाकूड लागतं म्हणजे ते टाकून नाही देत ते झाड निसर्ग सांभाळायचा हा हे जसं आहे ना तसं यज्ञाला समाज पण लागतो आहो तो एक माणूस कुठेतरी निर्जन बेटावर जप करेल तप करेल ध्यान करेल आणखीन काय करू शकणार यज्ञासाठी समाज समाज लागतो पत्नी पाहिजे पद्धतीने लागतो आता हा आता सांगितलं एक छोट्यात छोट अग्निहोत्र करायचंय त्याला सा, प्रातर होम पत्नी पाहिजेच सुरू झाला एक सहाय्यक पाहिजे इष्टी करायची असते दर पौर्णिमेला अमावस्येला अजून चार जण पाहिजेच तुम्हाला असं वाटेल की फिल्म फिल्म पाहिली तर हे कशाला पाहिजे चार जण ह्यातला हा माणूस या दोघा तिघांचं काम करू शकला असता की नुसताच तर, तर बसलाय नाही त्याला त्याच काम आहे आणि तेवढी माणसं मला पाहिजे पाहिजेत म्हणजे पाहिजेत झाला समाज सुरू झाला अमुक एक लागतोय म्हणल्या त्याला धरून बसणं आलं त्याच्या कलांनी घेऊन सोमयज्ञासाठी तर सोळा तर ऋत्वीज लागतात शिवाय सदस्य लागतात शिवाय चमसाध्वरी लागतात शिवाय परिकर्मे लागतात शिवाय सहाय्यक लागतात ही यज्ञाचं काम करायला लागतात ह बाकी सेवा देणारे वेगळेच त्यांचा काही विषय नाही पण हे यज्ञासाठी लागतात आत्ता सांगितल्याप्रमाणे ते गावातल्या मुली पाहिजेत एखाद्याला हे करायचं असेल तर गाय पाहिजे वाजपेयी यज्ञामध्ये माती आणायची असते नदीवरनं एका बाजूला घोडा आणि एका बाजूला गाढव झुपून आणायची गाढववाला पाहिजे पाहिजे तसंच पाहिजे तो घोडा जिथे पाऊल ठेवेल पुढचं उजव तिथे तो आहवनीय नावाचा अग्नी असतो तो ठेवायचा असतो म्हणजे घोडा पाहिजे घोडेवाला पाहिजे आणि तो तिथे यज्ञ मांडवापर्यंत जाऊन त्याला ते काम करायचंय म्हणजे तू बाजूला ये तू येऊ नको असं नाही म्हणून चालणार त्याला त्याचा घोडा आहे ना तो असं सगळं त्यांना लागत आणि आता तुम्हाला एक समाज लागतो म्हणजे काय आपल्याला हे कल्पनाच येत नाही आपण जास्तीत जास्त समाजाचं संघटन संघटन म्हणतो अहो यज्ञ या शब्दातच संघटन हा अर्थ आहे खरं खर, संगतीकरण हा त्या यज्ञ या, या शब्दातल्या यजधातूचा अर्थ आहे संगती याचा अर्थ गोळा करून पुढे जाणं गती पण आहे आणि संघटन पण आहे तर या संघटनाच किंवा समाज लागतो किंवा समाजाचा अनुबंध माणूस सांभाळतो याच एक अत्युत्तम उदाहरण मी तुम्हाला देते यजुर्वेदामध्ये दे पुरुषमेध नावाच्या यज्ञाचं वर्णन आहे लोकांना वाटत पुरुषमेध म्हणजे तसं नाही तसं नाही एकशे ऐंशी ची यादी दिली आणि त्या यादीत कोण कौन कोण आहेत माहिती आहेत हे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य वगैरे ते सगळे आहेत ते काय आमक करणार ते प्रतिष्ठित म्हणा समाजातले ते सगळे क्लास मोठी संख्या अशा लोकांची आहे कुमारीचा मुलगा खेळ चालणारा पुढे आलेला टकला माणूस जुगाराच्या अड्ड्याच्या बाहेर बसून बसून बस बसलेला आणि लोकांना बोलवत होतो असं <laughs> <या> करायला कुत्र्यांचे <laughs> खेळ दाखवून पोट भरणारा ही कोण माणसं <laughs> आहेत अशी कुणीही माणसं आहेत ही की ज्यांना आता इसवी जनापुरी पाच हजार असा व काळ बघा तुम्ही सामान्य महिला महिला लागतीये हा धोरेकीत ठेवा तुम्ही हे वाक्य तुमच्या वहीत लोक आता पाच हजार वर्षापूर्वी जेव्हा ही या माणसांचं आपण बघितलं तर समाजात त्यांना कितपत मानाचं स्थान असेल दोन वेळची भाकरी हा प्रश्न नाही हो त्यांच्यात अंतर्निहित व्यवस्थाच अशी आहे की कुणी उपाशी राहणार नाही बरोबर बरोबर त्यामुळे दोन वेळची भाकरी हा विषयच नाही सन्मानाने जगता आलं पाहिजे आणि ते केव्हा जगता येईल आपण कुणाला तरी हवे आहोत एका चांगल्या कामासाठी ही भावना त्यांच्या जगण्याला उमेद आणि ओढ देते जे अन्यथा उपेक्षित ठरले असते तर एक प्रकारे समाजच सगळा छोटा त्या यज्ञाच्या मांडवामध्ये आपल्याला बघायला मिळतो तर हे आपण बघत होतो की यज्ञानी त्या वेदकाळातल्या यज्ञानी माणूस आणि समाज यांचा एक भक्त अनुबंध निर्माण केला की पाहिजेत 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 हे सगळे पाहिजेत आणि प्रत्येकाच्यासाठी काही ना काहीतरी तिथे आहेच आणि ही जी भावना आहे की आपण पाहिजे आहोत ती मला यातली फार महत्वाची वाटली आणि तुम्हाला वाटेल की एवढी माणसं गोळा करून करायचं काय पुढे या एकशे ऐंशी माणसांचा तर त्यांना रांगेत बसवायचं हा ह्या देवतेचा हा ह्या देवतेचा हा ह्या देवतेचा असा असा मंत्र म्हणायचा आणि त्यांना नंतर सोडून द्यायचं या विधीच नाव उपाकर्म हा विधी आहे उपाकर्म नावाचा म्हणजे सन्मानाने बोलवायचं आणि असा विधी करायचा किती महत्वाची गोष्ट आहे एरवी कोणी विचारला असत त्या कुमारीच्या मुलाला त्यावेळेला सोडा आज कोणी विचारत नाही पण तेव्हा समाजातल्या प्रत्येकाला स्थान पाहिजे पशु पक्ष्यांना कीट पक्ष्यांना माणसांना वस्तूंना विचारांना सगळे त्या ज्या यादीमध्ये एक माणूस असा पण आहे की जो दुसऱ्याच्या चालू असलेल्या कामात बिघाड निर्माण करतो <laughs> असतात <laughs> <laughs> ना काही माणसं अशी काही विघ्न संतोषी म्हणा किंवा काहीतरी बिघाड करतो आता त्याचा स्वभावच आहे त्याला तो, तो काय करेल पण म्हणून त्या आपल्या समाजाचा आहे ना म्हणून त्याला हाकलून द्यायचं का मारायचं का फेकायचं का बाजूला काढायचं का त्याला वाईट टाकलं तर दुसरा त्याला पकडून देईल शत्रू आपला हित शत्रू त्यापेक्षा घ्या त्याला जवळ <laughs> तर हे <laughs> किती मोठा विचार मी विचार करते की यांना हे सुचलं कसं की या लोकांना बोलावून आणायचं पुरुष मेधासाठी म्हणजे कोणीही असो कोणत्याही प्रकारचा असो त्याला सामावून घेणार आहे फार खूप मोठं काम आहे यज्ञाच की सामावून घेणार तर वेद काळातल्या यज्ञाच हे असं स्वरूप आहे अगदी या स्वरूपाचा मला अजून एक वेगळा भाग विचारायचा आता म्हणजे अं कुठलाही यज्ञ करायचा तर त्याची एक काहीतरी प्रोसेस असेल म्हणजे उद्देश असतील त्याचे वेगळे वेगळे मग कुठल्या उद्देशाने मग कसा हे करायचं किंवा त्याच्या विधींची एक रचना असेल तर हे पण त्या यज्ञाचं स्वरूप झालं तर, तर ते कसं असतं हा ते त्याला म्हणतात यज्ञाचा प्रयोग प्रोसिजर मला असं म्हणायचं हो ना आधी काय मग काय बरोबर बरोबर तर हा जो प्रयोगाच्या तपशिलांचा भाग आहे त्याचं वर्णन सूत्र नावाचे ग्रंथ सूत्रग्रंथ श्रौतसूत्र आणि प्रयोगाचीच काही ग्रंथ असतात त्यांच्यामध्ये okay. केलेलं आढळत okay. ते आता तुम्हाला उदाहरण घेऊन सांगावं लागेल okay. आता उदाहरणार्थ एका हवीर द्र आपलं हवीर यज्ञामध्ये देवतेला आहुती द्यायची okay. हे दिसायला दिसतंय एकच कर्म पण त्यांच्या लेखी त्यातले बारके 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 भाग आहेत ना ते प्रत्येक भाग हे यज्ञीय कर्म आहे अशी आहुती घेतली ना अशी टाकली तर काय फरक पडणार आहे जाणार ना अग्नीमध्ये नाही ते म्हणतात असं नसतं काही ते त्याला ते व्यवस्थित द्यावं लागतं प्रत्येक मग तो जो अध्वर्यू नावाचा जो असतो तो जुहू नावाच्या एका पात्रामध्ये ते ठरलेलं पात्र आहे आणि खाली उपभृत नावाचं पात्र आहे त्या पात्रामध्ये तो ते तूप घेतो आता समजा तुपाच्या होती त्याची त्याला तूप घेतो हो आणि ते असं आपल्या नाभी प्रदेशापर्यंत एवढंच उंच धरतो आणि तो अग्रेय दिशेला जाऊन उभा राहतो आणि तिथं जाऊन तो ओ श्रावय असं म्हणतो म्हणजे आता तयार आहे मी या जणू काही मोठ्यांदा म्हणतो मग अग्निद्र नावाचा जो दुसरा असतो <laughs> तो त्याची दखल घेतो आणि तो अजून जोरात सांगतो की अस्तु श्रौषट असं वाक्य तो, अस तो, अस तो उच्चारतो आणि मग हे झालं की तो अग्निध्रज नावाचा एक पुरोहित असतो मी मग असे म्हणलं की बरेच जण लागतात त्यांची नावं आहेत त्यांची कर्म ठरलेली आहेत तो अग्निध्र जो असतो तो पुढे असं म्हणतो की स समजा समिध ना याग करायचा आहे समिध नावा देवतेच्यासाठी कि तो म्हणतो समीधो यज असं तो होता नावाच्या पुरोहिताला सांगतो होता नावाचा पुरोहित ऋग्वेदाचा असतो तो ऋग्वेदाचे मंत्र म्हणतो तो म्हणतो की समिधो यज म्हणजे समिधो या देवतेच्या नावाने तू आता वाक्या नावाचे मंत्र म्हण वाक्य म्हणजे अजून आहुती द्यायची त्याच्या आधीचे हे मंत्र आहे तर मग तो होता नावाचा पुरोहित ये यजाम हे असं म्हणून ते हीच सुरुवात आहे जे काही मंत्र ठरलेले असतात त्या देवतेसाठी ते सगळे म्हणतात म्हणतो ते मंत्र म्हणून झाल्यानंतर शेवटी तो वौषट असं तो जोरात म्हणतो त्याला वषटकार असं म्हणतात विष्णू सहस्र नाव ऐकले विश्वम विष्णूर वषटकार हा हा वषटकार वंशट असं जोरात उच्चारतो तो जाक्षणी वंशट असं उच्चारतो त्या क्षणी इकडे जो अध्वर्य उभा आहे तो त्याची आहुती देतो तुपाची आणि यजमान जो असतो तर तो, तो यजमान बसलेला आहे गोल अग्नीच्या कुंडाच्या जवळ हो तो त्या क्षणी इद समिया इदम इदम न मम असं म्हणतो तो म्हणतो यजमान म्हणतो की आहुती द्यायचा द्यायला त्यांनी अध्वर्यूला नियुक्त केले पण okay. जबाबदारी यांनी तेवढ्यापुरती घेतली त्यामुळे तो म्हणतो की हे समीधांचं आहे म्हणजे समित या देवतांचं आहे इदम नमम याला त्याग असं म्हणतात या या मंत्राला इदम नमम हे ऐकलं असेल त्याग असं म्हणतात ही एक छोटी बारक्या 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 कर्मांची कर, तुम्हाला साखळी सांगितली यातल्या प्रत्य, या प्रत्येक यातलं प्रत्येक कर्म निगुतीने झालं पाहिजे अशा अनेक कर्मांची साखळी म्हणजे तो यज्ञ फार ऐकायला तर इतकं छान वाटते बघायला बघायला अजून छान वाटेल कारण ते मंत्र म्हणणारे त्यांची ती लगबग सगळ्या त्या मांडवामध्ये चाललेली असते त्या अध्वर्यो हो हा जो असतो तो इकडे आहुती घ्या तिकडे जा तिथून त्या होती द्या परत या त्या भांड्या या तो अग्निध्र असतो इकडे होत्रूला बोलवून आणतात तो उभा असतो इकडे यजमान यजमान म्हणजे जो अग्निहोत्री यजमान असतो ना तो यजमान म्हणजे स्पॉन्सर नाही आजच्या भाषेतला तो विसरून जायचा तो शब्द आत्ता पुरता तर तो इथे बसलेला असतो तो त्याचे काहीतरी मंत्र म्हणतो इकडे ब्रह्मा नावाचा पुरोहित बसलेला असतो तो सगळ्याकडे लक्ष ठेवतो सगळे करतायत ना असं काहीतरी 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 सतत चाललेलं असतं आणि इतकं चैतन्यमय वातावरण त्या यज्ञाच्या मांडवामध्ये असतं तर ही एक बघण्या किंवा अनुभवण्यासारखी गोष्ट आहे त्या मंत्रांच्या मधून वगैरे कुठे संधी मिळाली तर बघा नक्की नक्की फक्त ना ते बघताना कोण काय करतंय हे पण एकीकडे एक एक समज समजायला तर ते जास्त अर्थपूर्ण होत बरोबर पण मग आता आजचं स्वरूप जर बघितलं तर त्याच्यामध्ये खूप बदल झालेला दिसतोय नक्कीच तर या बदलाचं स्वरूप काय आणि त्याचे कारण काय असं आता मी जे आता तुम्हाला सांगितलं वेद काळातला यज्ञ त्याच्यात तीन अग्निकुंड ते सोमयज्ञात सतराशे अनेक मंडप आणि ते तसं काही आज दिसत नाही तुम्ही आज गणेश याग बघता शतचंडी नवचंडी बघता वास्तुशांतीला एक होम होतो विवाह हो उपनयन आदी कार्यांच्या मध्ये एक होम होतो हे सगळे यज्ञच आहेत काही वेळेला स्वाहाकार करतात ऋग्वेद स्वाहाकार असा प्रसिद्ध आहे मंत्र म्हणून त्या देवतेला आहुती द्यायची हाही एक यज्ञच आहे तर असे यज्ञांचे प्रकार आज बघायला मिळतात आता मी ज्याचं वर्णन केलं तसेच सर्रास बघायला मिळणार नाही क्वचित कुणीतरी कुठेतरी केव्हा तरी हे करतात पण हे जे आज बघायला मिळतात त्यांना म्हणायचं स्मार्त यज्ञ हमार्थ यज्ञ का म्हणायचं तर ते श्रवत आहेत आणि हे म्हणून हे स्मार्त म्हणजे हे श्रुतीत कुठं नाही येत गणेश याग गनावांनी कशाचं असं लिहून काढलेलं वेदात कुठे मिळणार नाही पण ते गणेशयाग नावाचं जे काही तयार केलेलं आहे ते वेदात नाही म्हणजे नाही असं नाहीये वेदात कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी मिळतंय त्याच्यावर आधारितच हे केलेलं आहे संपूर्ण विधान मिळ विधान नाही मग पुराणांनी सांगितले स्मृतींनी सांगितले स्वतंत्रपणे सांगितलेत म्हणून या ज्या सगळ्या यज्ञांचा जो गट आहे त्यांना सगळ्यांना म्हणतात ओके ओके हे जे स्मार्त यज्ञ आहेत यांचं तुम्ही आता स्वरूप म्हणालात हे स्वरूप आत्ता सांगितलेल्या श्रौत यज्ञापेक्षा खूप सोपं आहे एकच कुंड असतं बघत असाल तुम्ही कुठेतरी जाता येत चौकोनी हा ते चौकोनी असतं एकच कुंड असत नंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे यजमान श्रौत यज्ञाचा जो यजमान असतो ना तो अग्निहोत्री यजमान असतो बर तुम्हाला जरी उमा यज्ञ करावा असा वाटला ना श्रवत यज्ञ धरून चाला एक सोमयाग मी करते तर तुमच्याकडे कितीही पैसे असतील आणि तुम्ही कितीही शिकलेले असाल तरी तुम्ही अग्निहोत्री नाही आहात तुम्ही करू तुम्ही पैसे द्या पण तुम्ही अग्निहोत्र्याला पाचारण करा आणि तुमच्या वतीने तो करेल तर यजमान कोण याचा अग्निहोत्री गुरुजी आलं लक्षामध्ये स्मार्तामध्ये काय आहे तुम्ही ठरवलं मी गणेश याग करीन करा आम्ही सांगू या यजमानेत तुम्ही यांना विचारावं काय करायचं ते हां आता इथे कोण आहे स्पॉन्सर आहे प्रत्यक्ष करणारा आहे आयोजक आहे अशा सगळ्या भूमिका जो पार पडतो तो तो यजमाने आणि तुम्ही त्या गुरुजींना बोलावून आणले की तुम्ही माझ्याकडे हा यज्ञ करा स्मार्त गणेश याग वगैरे हां झाला फरक बरोबर सुरू झाला आणि अशा रीतीने त्या स्मार्त यज्ञामध्ये अनेक गोष्टी बदलत बदलत गेलेल्या आहेत देवता वेगवेगळ्या आलेल्या आहेत हावीर निरनिराळी आलेली आहे कालावधी कमी झालेला आहे त्यानंतर कर्म सोपी झालेली आहे <laughs> करणाऱ्या माणसांच्या मध्ये सुद्धा क्वालिफिकेशनमध्ये थोडा बदल झाला आहे हा तर असंही सगळं झालेलं आहे तर हे त्या बदलाचं स्वरूप आहे काय काय घटक बदलले तर यज्ञकुंड बदललं मंत्र बदलले पौराण मंत्र असतात पुष्कळदा त्याच्यामध्ये स्मार्त यज्ञामध्ये वेद वैदिक मंत्र पण असतात पण यातले पण मंत्र काही वेळेला घेतात त्यानंतर हवीरद्रव्य बदललं कालावधी बदलला कर्माचं स्वरूप बदललं तर करणारा बदलला ते जे आणखीन सहाय्यक असतात त्यांची आवड त्यांची संख्या त्यांची पात्रता या गोष्टी बदलल्या कामना बदलल्या तर अनेक बदलल्या अशा अशा प्रकारे हे यज्ञाशा संबंधित असलेले घटक जे अनेक आहेत ना काही वाढले काही कमी झाले आणि काही बदलले तर हे या बदलाचं स्वरूप आहे आता त्याच कारण काय असावं असा तुमचा पुढचा मुद्दा आहे चांगला आहे तो पण त्याच्यासाठी अजून थोडस पुढे जाऊ या स्मार्त यज्ञांवरनच प्रेरणा घेऊन पुढच्या काळामध्ये नंतरच्या काळामध्ये काही मनिषींनी यज्ञामध्ये अजून बदल केले के आणि ते आणखीन सोपे केले जंभेश्वर भगवान विष्णोई पंथाचे संस्थापक यांनी त्यांच्या अनुयायांसाठी काही सतरा नियम सांगितले त्याच्यात एक यज्ञ सांगितला आहे तुम्ही त्याचे व्हिडिओ वगैरे बघा वेदातले मंत्र म्हणतात आणि ते सगळे जमून आहुती देत असतात यज्ञ करायला चांगला सोप्पा झाला एक एवढं छोटस कुंड दिसतं ते आणि सगळे जण तिथे महिला पण दिसतात झाली बदलायला सुरुवात हा आणि ते सगळे मंत्र म्हणून आहुती टाकतात सगळे मंत्र म्हणतात तिथले झाली बदलायला सुरुवात ते मंत्र काही वेळेला असंही होईल की तुम्हाला समजणार पण नाहीत कारण ते वेगवेगळी माणसं वेगवेगळ्या आवाजात म्हणतात पण इथे तुम्हाला समजू शकण्याची शक्यता आहे स्मारत ठेवतात बर त्याच्यानंतर अजून बदल झाला महर्षी दयानंद सरस्वती यांनी तर पुनरुज्जीवनच केलं हो परंपरेच वैदिक आणि त्यांनी काय केलं पुर यज्ञ तर पुढे आणलाच यात अजिबात वाद नाही पण त्यांनी त्यांच्या अनुयायांसाठी एक छोट प्रारूप तयार केलं अजूनही आर्य समाजी तुम्हाला त्यांच्या घरामध्ये यज्ञ करताना दिसतील रोज एक छोटासा यज्ञ काही एक करतात त्याचं नाव काय आहे माहिती नाही त्याला हवन म्हणतात हवन म्हणाने तर काय म्हणा असतो तो यज्ञच ह किती छोटा झाला एवढंस दे एवढंस छोटस कुंड आणि सगळेजण करतायत स्त्री पुरुष सगळे सगळे शब्द अधोरेखित करायचा आणि हा यज्ञाचा खूप मोठा प्रवास आहे की अमक्यानीच इथपासून सगळे इथपर्यंत हे हे ही प्रगती ही प्रगती म्हणायची हा आणि समावेशकता जो तुम्ही शब्द वापरला त्याच हे अत्युत्तम उदाहरण आहे तर ते महर्षींनी हा एक प्रयोग केला की आणखीन सोपा झाला यज्ञ अजून जोपा यज्ञ केला गायत्री परिवारच्या आचार्य श्रीराम शर्मांनी अशाच प्रकारे एक प्रारूप तयार केलं यज्ञशक्ती प्रकाश नावाची एक संस्था आहे त्यांनी एक असं छोट प्रारूप तयार केलं त्यांचे अनुयायी पण रोज यज्ञ करतात त्यानंतर आपले अक्कलकोटचे गजानन महाराज ते तर प्रसिद्धच आहे त्यांनी एक अग्निहोत्र प्रचारात आणलं तेही असं छोटस एवढस पात्र आहे तुम्ही ते कुठे इकडे तिकडे ठेवू शकाल एवढ्याशा जागेमध्ये आणि काय एवढ्या चिमटीत मावतील एवढ्या अक्षता तूप लावलेल्या तांदूळ अक्षता नाही तांदूळ आ, दोन आहुती सकाळी मंत्रांच्या दोन आहुती संध्याकाळी झालं यज्ञ छोटासा यज्ञ आणि त्याचे खूप फायदे आहेत ते सगळं तुम्हाला इंटरनेटवरती मिळेल तर अजून एक सिद्ध यज्ञ नावाचा प्रकार आहे तो पुण्यातच एक सिद्ध स्वामी हरदास म्हणून होऊन गेले आता शांत झाले स्वामीजी पण त्यांनी हे एक डिझाईन केलं आहे डिझाईन करायला जागा असणं हा पण एक फार मोठा विषय आहे हा तर त्यांनी असे डिझाईन केलेले आहेत आणि तिथे महिला करतात पुरुष करतात पुष्कळ कर जण तिथे यज्ञ करतात आणि त्या यज्ञाचे फायदे त्यांना मिळतात वगैरे वगैरे हे, हे सोपं झालंय ना <laughs> मग अशी तुम्ही विचारलं की बदलाचं स्वरूप काय बदलाचं <laughs> स्वरूप सोपं होणं सोपं होणं याच कारण काय याचं कारण हे एकमात्र कारण आहे कि ते समाजाभिमुख झालं पाहिजे यज्ञ समाजाभिमुख होताच श्रौत यज्ञ समाजाभिमुख होता त्याला समाजाचा सुंदर आयाम होता पण प्रत्यक्ष यज्ञ करायला मिळणं ही जी तहान होती ती तहान तिथं भागत नव्हती तुम्ही इथे बसा आणि हे बघा आणि याचं फळ तुम्हाला पण मिळणार आहे पावसासाठी केलेला यज्ञ काही फक्त यज्ञ करणाऱ्याच्या घरावर पाऊस पडत नाही तो अख्ख्या गावात आणि शेतात पाऊस पडतो पण अहो ते जरी मिळालं ना तरी ही एक तहान असते की मी माझ्या हाताने करायला मला करायचं मला करून बघायचंय आणि ते करण्यानी मला करण्यानी शांती मिळते असा जर करणं हा भाग महत्वाचा असेल तर सगळ्यांना करता आलं पाहिजे सगळे म्हटले की त्याच्यामध्ये बदल व्हायलाच पाहिजे शेवटी यज्ञ हे तंत्र आहे चक्क मशी नाही सगळ्यांसाठी करायचं आहे ना ते समाजस्नेही करायचं आहे ना ते मग त्याच्यामध्ये बदल पाहिजे तो छोटा झाला पाहिजे तो कमी वेळेचा पाहिजे तो कमी खर्चाचा पाहिजे त्याच्यामधले मंत्र सहज म्हणता येतील असे पाहिजेत त्यातली कर्म सोपी सोपी पाहिजेत त्याच्यासाठी लागणारी जी हवन सामग्री असेल ती कुठेही उपलब्ध होईल अशी पाहिजे किंवा जी जिथे उपलब्ध होईल ती तिथे ती ती वापरता येण्याची तिथे शक्यता पाहिजे अशा रीतीने तो यज्ञ केवळ सर्वांना करता यावा या दृष्टीने तो सोपा 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 झाला आणि त्याचा त्याप्रमाणे प्रसार होत गेला अजून एक बारका मुद्दा आहे आयुर्वेदामध्ये एक दैव व्यापाश्रय चिकित्सा आहे याच्यामध्ये काही यज्ञ आहेत म्हणजे उपचार म्हणून यज्ञ आहेत म्हणजे हवन म्हणा फार तर त्यांना आता हा उपचार आहे Yeah. तो काही विशिष्ट माणूसच करणार आहे का कारण त्याच्यासाठी तो जो रोगी आहे त्याच्यासाठी तो यज्ञ आहे मग तो सोपा पाहिजे त्या पद्धतीचा पाहिजे फक्त त्यातले एकदा करायला घेतलात ना ज्या पद्धतीचा तुम्ही करणार आहात की त्या पद्धतीच्या नियमांचं पालन करा इतकं फक्त त्यांचं म्हणजे ते फारच सामान्य म्हणजे अगदी नैसर्गिक आहे हा विचार तर यज्ञाच्या बदलांचं स्वरूप पाहिलं सरलीकरण हे स्वरूप आहे आणि त्याच्या मागचं कारण एवढंच की समाजातल्या प्रत्येकाला ते करण्याची संधी घेता आली पाहिजे आगी, आगी, आगी या या ही हा सगळ्यात मोठा विचार आहे फार मोठा विचार आहे पण मग आता या यज्ञाला काही वैज्ञानिक बाजू आहे का आहे ना निश्चितच आहे आणि आजकाल तर ती बाजू विशेष प्रयोगांनी पुढे आलेली आहे याच्या आधी तर होतीच और... ह्या हा कारिरेष्टी यज्ञ केला की पाऊस पडतो नंतर चातुर्मास्यातले काही आहेत त्यांनी शेती धनधान्य चांगलं होतं पण विज्ञान वैज्ञानिक म्हणायचा अर्थ असा की तुम्ही प्रयोग करा त्याच्या निष्कर्षभूत जे असेल त्याला आम्ही वैज्ञानिक म्हणू मान। ठीक आहे म्हणा तर आज सोमयज्ञावर आणि ते जे अग्निहोत्र सांगितलं सोमयज्ञावर एकच प्रयोग झालेला आहे या प्रकारचा जे अग्निहोत्र सांगितलं अक्कलकोटच्या गजानन महाराजांनी प्रचलित किंवा के प्रसृत केलेलं त्यावरती मात्र खूप प्रयोग झालेत आणि त्याचे निष्कर्ष इंटरनेटवरती उपलब्ध आहेत ते अशा स्वरूपाचे आहेत की एका खोलीमध्ये अग्निहोत्र केलं तर त्या खोलीमध्ये जे बॅक्टेरिया असतात घातक बॅक्टेरिया असतात त्या त्या, त्या बॅक्टेरिया आणि त्यांची निपज अशी भराभरा होते ना पद्धतीने होते तर ती तिला आटकाव असतो तर सकाळी अग्निहोत्र झालं तर संध्याकाळी होईपर्यंत त्यांची निपज अगदी नगण्य झालेली असते संध्याकाळचं झाल्यानंतर आणखीनच कमी होते वगैरे म्हणजे पर्यावरण शुद्धी झाडांची वाढ कारण यज्ञातून जो धूर निघतो तो लोकांना वाटत धूर निघतो ना धूर तर वाईटच असतो धूर वाईट असतो पण कशाचा तुमच्या तुम कारचा पेट्रोलचा असतं नव्हतं डिझेलचा असतं नव्हतं तर कार्बन मोनॉक्साइड असतो कार्बन डायऑक्साइड झाड घेतात प्रकाश संश्लेषण करतात आणि ऑक्सिजन बाहेर काढतात हे तर आपण शाळेत शिकलो तर यज्ञामधून जे निर्माण होतं ते झाडांच्या उपयोगाचं असतं झाडांच्या उपयोगाचं असतं त्यामुळे झाडं पुष्ट होतात त्या जे प्राणवायू जोडतात व्यवस्थित त्यांना व्यवस्थित खायला मिळाल्यावर ते बाहेर देतात आणि त्यामुळे यज्ञानी पर्यावरण शुद्धी होते यज्ञानी जलस्रोत शुद्ध शुद्ध होतात या अशाच प्रकारचे प्रयोग आणि त्यांचे निष्कर्ष हे तुम्हाला तिथे बघायला मिळतील म्हणजे घातक रसायनं घातक जीवजंतू यांची निपज किंवा निपजाचा वेग याच्यावरती एक कमी अटकाव निर्माण होतो आणि शुद्धी होते असे झालेले दुसऱ्या प्रकारचे यज्ञाचे प्रयोग हे आरोग्य याच्यावरती केलेले जातात पण त्या प्रयोगांना ना, ना वैज्ञानिक प्रयोग म्हटल्यानंतर एक विशिष्ट पद्धत असते hmm. अमुक एक सांधे धरून माणूस आला आणि यज्ञाच्या मांडवात बसला आणि जाताना तो तुरु, तुरु, तुरु गेला hmm. हे जरी आपण डोळ्यांनी पाहिलं तरी त्याला वैज्ञानिक नाही म्हणता येईल हा किस्सा झाला तर वैज्ञानिकता सिद्ध करायची असेल तर त्याचं तंत्र वेगळं आहे तशी तंत्र वापरून आरोग्यावरचे ते यज्ञाचे प्रयोग किंवा उपयोग आ, हे सिद्ध नाही झाले त्याचे किस्से आहेत मात्र पण हे पर्यावरण शुद्धीचे आणि निसर्गांवरती होणारे मात्र झालेले आहेत आता <laughs> यज्ञ किंवा कर्मकांड आणि ज्ञान या अगदी परस्पर विरोधी गोष्टी असं मानलं जातं पण याविषयी आपलं काय मत आहे <laughs> 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 बरोबर आहे यज्ञ <यद्न्यक> किंवा कर्मकांड <laughs> ते परस्पर विरोधी नाही हे माझं मत आहे आणि कस ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते फार गोड विषय हा फार गोड विषय यज्ञ करणं हा एक भाग बघा तुम्ही या यज्ञामध्ये खूप गोष्टी लागतात म्हणजे शौतयज्ञ हा तर खूप गोष्टी लागतात त्या तिथल्या तिथे लागतात तशाच्या तशाच लागतात त्या त्याप्रमाणे लागतात असा जो आग्रह आहे ना तो कधी कधी या कर्मबहुलतेचा आणि आग्रहाचा थोडासा काय एवढा असं वाटतं असं वाटतं आपल्याला आणि वाटलं आक्षेपकांना वाटलं म्हणूनच तर वाट त्यांनी आक्षेप घेतले त्याच्यावर बरं तर मी विचार केला की काय असं करतायत मला असं वाटलं एक शक्यता आहे की ते प्रयोग करून बघतायत प्रयोग त्यांचा असा असला प्रयोगाला गृहित ता। असत असं गृहित असेल की या विश्वातल्या ज्या जेवढ्या गोष्टी आहेत ज्ञात अज्ञात साकार निराकार आज्ञेय स्थूल सूक्ष्म आणि काय ज्या असतील त्या त्यांचा ता। आंतरिक संबंध आहे एकमेकांच्या असावा असावा बघू बरं असं म्हणून दहा पाच वस्तूंनी एक यज्ञ केला आणि मग आहे का नाही संबंध असावा कशावरून छान वाटलं हा एकच निकष होता त्यांच्याकडे अजून एखादा यज्ञ केला पाच पन्नास लागले अजून एखादा केला हजारो लागले अजून एखादा असं करत करत ते जे गृहित होतं ना ते उत्तरोत्तर पक्क होत गेलं की असला पाहिजे आता असं आहे की काय पासून असला पाहिजेपर्यंत त्यांचा विचार आला हा या काळामध्ये तुम्ही आरण्यक नावाच्या ग्रंथांकडे बघा या आरण्यकांनी मजाच केली आरण्यक म्हणजे एक प्रकार चिंतनशील असावे असे ग्रंथ आहेत त्यांच्यात चिंतन आहे आणि चिंतनाचा आलंबन यज्ञ आहे घरातून बाहेर बडायचं वानभ्रस्त बाहेर बडायचं आरण्यात जायचं आणि चिंतन करायचं पण चिंतनाची परिभाषा यज्ञातली आहे mm. mm. ते यज्ञाची परिभाषा आपल्या बरोबर घेऊन आरण्यात गेले आणि विचार असा आहे त्यांचा असे आपल्याला प्रारूप दिसतात की पृथ्वी होता देवहू हो की म्हणजे सगळ्या विश्वात यज्ञ चाललाय जणू काही ही, ही पृथ्वी हा होत्रू नावाचा पुरोहित आहे हा अंतरिक्ष हा अध्वर्यू नावाचा पुरोहित आहे वायू हा ब्रह्मा ब्र, नावाचा पुरोहित आहे म्हणजे हा त्यांना पुरोहित माहिती आहेत त्यांना पुरोहितांची कामं माहिती आहेत आणि ते आता इकडे मोकळ्या विश्वात आलेले आहेत आणि त्यांना हे दिसतंय की ह्याचा याचा संबंध आहे ह्याचा याचा संबंध आहे यज्ञात कसा सगळ्या गोष्टींचा एकमेकांशी संबंध असतो एकच एक गोष्ट अशी विखंडित कुठे दिसत नाही आपल्याला तसा त्यांना सगळीकडे संबंध दिसला आणि असे अनेक मंत्र आपल्याला आरण्यकामध्ये आढळतात जसा विश्वात एकात्मतेचा किंवा एकमेळ असल्याचा साक्षात्कार म्हणा किंवा चिंतन त्यांचं पक्कं झालं तसं त्यांनी आपल्या शरीरात सुद्धा यज्ञ चालू आहे असं चिंतन केलं छान सगळं असं ह्या चिंतनात आणि असे खूप मंत्र आहेत महानारायण उपनिषद नावाचं एक उपनिषद आहे त्याच्यामध्ये हाच त्याचं नावच याज्ञिकी उपनिषद आहे तर <laughs> आपल्या शरीरात यज्ञ चालू आहे शरीरात तर एकांकता जाणवते म्हणजे याचा अर्थ असा की सगळ्या यज्ञाच्या कर्मामध्ये नक्की की एकांकता इंटिग्रिटी एकमेळ आंतरिक संबंध असला पाहिजे म्हणजे विश्वातल्या सुद्धा प्रत्येक घटका अनेक घटकांमध्ये आंतरिक संबंध एकमेळ एकांकता असली पाहिजे असं डम्पयार्ड नाही आहे विश्व म्हणजे वस्तूंचं तर इथपर्यंत हा विचार आला जे या आहे की काय संबंध असला पाहिजे नक्की आहे इथपर्यंत आला पण नाव सांगता येत आहे का याचं या, या संबंधाचं अजून नाव तर काही सांगता आलं नाही स्वरूपही सांगता आलं नाही पण एवढं नक्की की संबंध आहे हे तुम्ही अरण्यकातल्या अनेक याच्यावरनं बघू शकाल उपनिषदांनी सांगितलं की हो आहे संबंध हो। नाव आहे स्वरूप सांगता येत आहे काय नाव आहे ब्रह्म हे त्या संबंधाचं नाव आहे <laughs> आणि स्वरूप सर्व खलुईदम कार्य कारण भाव हे संबंध हे हे नाव आहे ना संबंधाचं आधी कारण मग कार्य हे त्याचं स्वरूप आहे तसं ब्रह्म हे या संबंधाचं नाव शो, आहे आणि सर्व खलू हे त्याचं स्वरूप आहे हे उपनिषदांनी शोधून का संबंधाचं शोभ शोधून काढलं म्हणजे शब्दरूप दिलं त्याला चिंतनातून आलं या तत्वज्ञानाला मूर्धन्य तत्वज्ञान म्हणून जगाने स्वीकारलं ते आहेच आहे तसं पण हे कुठून आलं तत्वज्ञान यज्ञाच्या कुशीतून आलं म्हणजे एका कर्मानी किंवा अनुष्ठानानी यज्ञानी तत्वज्ञानाला जन्म देण्याचं हे उत्तम उदाहरण आहे किंवा तत्वज्ञानाला अधिष्ठान कर्माचं असणं मुळात ना उमातयी कर्मकांड या शब्दाचा अर्थच फार सुंदर आहे कांड हा प्रत्यय व्याकरणातला आणि त्याचा अर्थ समूह पण कोणाचा समूह इथे खोलीत हजारो वस्तू असतील तर ते कर ते नाही कांड तृणकांड असं उदाहरण आहे तुम्ही रांगत गवत शाळेमध्ये आपण शिकलोत की नाही की वरती फक्त असं दिसतं गवत आणि खालनं मुळं जोडलेली mm -hmm. असतात आणि असं 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 ते पुढं जातं यज्ञातलं कर्म असंच पुढं जात mm -hmm. ते जोडलेलं असतं जोडलेलं असतं जोडलेलं असतं त्यांच्यामध्ये एकच संबंध असतो तुमच्या कॅमेऱ्याच्या लेन मध्ये ते एक येतं त्याला काय करणार ही मर्यादा आहे पण प्रत्यक्षात ते असं जोडलेलं असतं हे कर्मकांड कर्म, कर्म जोडलेलं आहे तर ही जी जोडणी आहे कर्माची वस्तूंची विचारांची माणसांची हा यज्ञा यद्न्या, हा यज्ञाच्या रहस्याचा भाग आहे आणि हेच ज्ञान आहे ना सर्वं खूद ब्रह्म हा ज्ञानाचा परमोत्कर्ष आहे हे कुठून आलं हे यज्ञातून आलं मग त्यामुळे यज्ञ आणि ज्ञान या परस्पर विरोधी गोष्टी अजिबात नाही जे आपल्यातून जन्माला आलं ते असं मुळा खरंय पण मग आता आपण आता ऋग्वेद किंवा वेद काळापासून आपण यज्ञाचा इतिहास सांगितला पण त्यापूर्वी यज्ञाचं स्वरूप कसं होत त्यापूर्वी यज्ञाचं स्वरूप बघातच्या एका याच्यातले दोन मुद्दे सांगते म्हणजे हे स्वरूप सांगताना मला त्याचा उपयोग होईल यज्ञात जे बदल झाले ना ते बदल दोन प्रकारचे झाले आरण्यकांनी काय केलं यज्ञ हा करण्याचा विषय नाही केला ध्यानाचा विषय केला म्हणजे यज्ञ तोच ठेवला पण करणं बदललं ध्यान आणि उपासनेचा विषय केला गीतेनी किंवा याच्यातच आहे तैतिरीय संहितेतच आहे त्यांनी ब्राह्मणामध्ये त्यांनी काय केलं पंचमहायज्ञ आणि गीतानी तर बारा तेरा यज्ञ सांगितले ते वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी काय केलं कर्ण ठेवलं आणि यज्ञ बदलला hmm. पंचमहायज्ञात एक ब्रह्मयज्ञ आहे एक यज्ञ आहे एक अतिथी यज्ञ आहे म्हणजे अतिथीला अन्नवाणी द्यायचं भूतयज्ञ आहे म्हणजे भूतमात्रांना किडा मुंगींना काही ना काही द्यायचं इथे कुठे अग्नी काही नाही म्हणजे हे सगळे यज्ञ आहेत आणि हे ग्रहस्थाला करायला सांगितलेले आहेत पितरूंना पितरांचं तर्पण हे ब्रह्मयज्ञ यज्ञ आहेत आणि गीतेचे तुम्हाला माहितीच आहेत बारा पंधरा तर हा हा जो बदल झाला आहे ना हा कशामध्ये झाला तर यज्ञाच्या देवता आणि कर्ण या दोन गोष्टींमध्ये झालेला आहे बदल हम्म त्या अतिथी यज्ञाला तुम्ही जर म्हणाल की याची देवता कोण जो अतिथी येतो ती देवता ह असं तर तसाच तीर्थयात्रा हा एक यज्ञातला बदल आहे की, की तीर्थयात्रेमुळे या अमक्या यज्ञाचं फळ मिळतं त्या ह्या या तीर्थयात्रेमुळे त्या यज्ञाचं फळ मिळतं वगैरे तीर्थयात्रा कोणासाठी होतात देवतांसाठी होतात या देवतेसाठी त्या देवतेसाठी वगैरे बरोबर तर मग आता आपला मुद्दा असा आहे की ऋग्वेदामध्ये यज्ञाचं हे सुंदर रूप दिसतं त्याला परिनिष्ठित रूप असा एक शब्द आहे म्हणजे पूर्ण त्याचे व्यवस्थित सगळी रूप दिसतात आणि त्याच्यानंतरच्या काळच्यात तर ते यज्ञाचं शास्त्रच झालेलं आहे पण मग ऋग्वेद हा आद्य ग्रंथ आहे त्याच्या आधीच कुठलंही वाङ्मय नाही काही आहेत ते जे पुरातत्वीय उत्खननातनं मिळालेले आहेत त्याच्यातनं यज्ञाचं स्वरूप कळायची शक्यता नाही पण मग उगच आपला विचार असा की इथपर्यंत यज्ञ आला कसा आपल्याला असं वाटतं परिपूर्ण अवस्थेत त्याच्यामध्ये जर आपण पुढे बदलाचा विचार करतो तर याचा अर्थ याच्या आधी पण काहीतरी घडून इथपर्यंत आलं असेल तर काय बो असं झालं कुठ सुचलं कस माणसाला की यज्ञ करावा असं हाच आधी मुळात माझा विषय आहे तर मग मी असा विचार केला की हा विषय देवता या विचाराशी निगडित आहे <गणीज़ारी> अगदी पहिल्यांदा माणसाला असं वाटलं असेल की अग्नि की या निसर्गातली जी पंचमहाभूत आहेत या या यांच्याशी यांच्या सामर्थ्याचा या 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 आणि सहयोगाचा काही प्रत्यय आल्यामुळे त्यांना ते त्यांच्याबद्दल मैत्री वाटायला लागली असेल की सामर्थ्य तर आहेच आहे पण यांचा उपयोग सुद्धा होतो बर का आज हा पाऊस वेळावाकडा पडला नाही मी बाहेर जाऊ शकलो शिकार करू शकलो काहीतरी मला खायला मिळवू शकलो चांगलंय असं अशा रीतीने ही जी मैत्री झाली यांच्याशी या मैत्रीतून सहवासातून मैत्री झाली सह मैत्री मैत्रीतून संवाद सुरू झाला की नको बर का जरा थांब मी जाऊन येतो एवढ्या जोरात पडू नको असं किंवा अग्निशी संवाद सुरू झाला संपूर्ण यज्ञ म्हणजे उमाताई संवाद आहे हो। खूप कर्मकांड जगभर असतं बर का पण यज्ञाचं जे कर्मकांड आहे ते अत्यंत आजचा शब्द इंटरॅक्टिव्ह किंवा डायलॉग तो जो यज्ञ करणारा अधोरीव म्हणा यजमान म्हणा आणखीन कोण कोण काय असतील ना अगदी स्मार्थ यज्ञ छोडशौपचार पूजेपर्यंत आणा तुम्ही ते सगळं बोलन, 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 बोलन। संव्ध, संव्ध तो सगळा संवाद आहे माणूस घंटेशी बोलेल फुलाशी बोलेल अक्षतेशी बोलेल भूमीशी बोलेल विग्रहाशी बोलेल बोलणं 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 संवाद आहे संवाद आहे तसा तो संवाद पहिल्यांदा माणूस आणि त्याच्या भोवतालचं जे पंचमहाभूतांचं सामर्थ्य झाली असं ते जग होतं त्यांच्याशी त्याचा सुरू झाला संवाद सुरू झाला त्यांनी मित्र मानलं ज्येष्ठ मित्र मानलं आता मित्र आणि मोठा मित्र मानल्यावर मागणी आली बर मागणी आली तर आता मग कृतज्ञता पाहिजे की तुझ्यामुळे आज मला हे मिळालं बर का हे घे तुला यज्ञ सुरू झाला कृतज्ञतेतून जे देणं असतं तिथून यज्ञ सुरू झाला अशी माझी ही अटकळ आहे बरं का याला मी कुठलाही ग्रांथिक पुरावा देऊ शकत नाही पण हाय प्रॅक्टिकली किंवा काय देणं सुरू झालं दान बर आता कृतज्ञते हे तर ठीक आहे प्रसन्न व्हावं म्हणून दिलं हा एक दुसरा मुद्दा झाला अजून काहीतरी उपकार व्हायचे पण कर उपकार म्हणून प्रसन्न व्हावं म्हणून दिलं याने अजून एक पाऊल पुढे केला अगदी अशा रीतीने वेदामध्ये आपल्याला असं दिसतं की या निसर्ग शक्तींचं दैवतीकरण झालंय मग देवता आहे पृथ्वी देवता आहे वायू देवता आहे जलदेवता आहे त्याच्या आधीचा मानुषीकरण हा टप्पा मी कल्पिला आणि नंतर त्यांचं त्या देवता झाल्या आणि मग ठीक आहे मग त्यांना देणं पण द्यायच हे कस सुचलं हाही एक मुद्दा आहे तर मला असं वाटतं की माणसाचं जे भोवतालच्या निसर्गाचं निरीक्षण आहे ना त्याला त्यातनं ही एक कल्पना आली की रात्र जाते दिवस उजाडतो बी जाते जमिनीत अंकुर येतो वगैरे म्हणजे काहीतरी एक अदृश्य होत आणि तिथं नवं काहीतरी येत तर यांचा काय एक संबंध असला पाहिजे दोन संबंध असतील बुवा काय पहिलं नाहीसच होतं ध्वंस होतो त्याचं आणि नवं येतं हा तरी असेल किंवा पहिलं स्वतःला समर्पित करून नव्या रूपात येतो हा तरी असेल आणखीन तिसरी काय शक्यता आहे तर या यांनी हा घेतला की विचार घेतला असेल की ती रात्र स्वतःला जणू काही समर्पित करते आणि दिवसाच्या रूपात येते किंवा रात्र दिवसात स्वतःला समर्पित करते बी अंकुरात समर्पित होते अंकुर आणखीन मोठ्या मोडात समर्पित होतो वगैरे वगैरे असं एक प्रकारे समर्पण प्रकटीकरण समर्पणातनं नंतर प्रकटीकरण <coughs> समर्पण प्रकटीकरण समर्पण प्रकटीकरण ही साखळी अव्याहतपणे निसर्गात चाललेली आहे पावसाचं बाष्प होतं बाष्पाचा ढग होतो ढगातनं पाणी पडतं पाण्याचं पुन्हा बाष्प होतं म्हणजे एक समर्पित करत आणि दुसरं प्रकट होत यातन माणसाच्या असं लक्षात आलं असेल की मग काहीतरी प्रकट जर व्हायला हवं असेल तर समर्पण तसं करूया ना उलट्या बाजूने विचार केला मग आपल्याला आपल्याला आवडती गोष्ट प्रकट व्हायला पाहिजे हवीये मग आवडती गोष्ट प्रक आपण समर्पित करू पुरुष सुद्धा यज्ञाची कल्पनाच अशी आहे अहो मजेशीर असं तर त्यामुळे हे देऊ आपण म्हणजे मग आपल्याला हवं ते मिळेल म्हणजे कृतज्ञते पोटी देणं हा एक भाग झाला पण प्रसन्न व्हावं म्हणून देणं हे ह्याच्यामधनं सुचलं असलं पाहिजे त्यामुळे म्हणून ते अग्नीमध्ये द्यायचं फक्त यज्ञाच्या ठिकाणी त्यांनी देवता हा एक घटक आणला की देवतेला द्यायचं आणि देवता, देवता तुम्हाला दुसरं काही एक जे काय हवं असेल ते देणार अशा रीतीने ऋग्वेद काळा आत्ता जो यज्ञ दिसतो किंवा ऋग्वेदातला जो यज्ञ आहे त्याचा पूर्व इतिहास असा असा वा असं वाटलं आणि मग शेवटी हे तंत्र आहे ना देवतेशी संवाद करायचं आणि तिला द्यायचं आणि तिला खुश ठेवायचं मग तंत्रांमध्ये बदल होत जातात काही छान होतात विशेष होतात गुंतागुंतीचे होतात हा आणखीन काही होतात त्याचं होता, शास्त्र होतं हे पुढे जा बरोबर आहे अगदीच बरोबर आहे आपण मी तुम्हाला विचारणार होते की यज्ञामुळे भूमिती वगैरे शास्त्रांचा उद्गम होतो पण ते आपण बघून झालं पण एक विचारायचं राहिलं ते असं की यज्ञातून व्यवस्थापन हे पण उत्तम प्रकारे दिसते तर त्याबद्दल काय सांगता हो दिसतं उत्तम प्रकारचं याचं कारण यज्ञ हे मुळात संघटन काय आहे संघटनाचं काम आहे जिथे जिथे एकापेक्षा जास्त असत लागतं तिथे तिथे ते व्यवस्थापन गरज असते आपल्या मनात दहा विचार असले तरी आपल्याला व्यवस्थापन पाहिजे त्या विचारांचं हे तर एवढी माणसं तिथे आता सोमयज्ञच बघा सोळा ऋतवीज आणि ते मग अशी यादी सांगितली तसं जरा बघायला गेलं तर तीस पस्तीस जण त्या मांडवामध्ये काम करत असतात जर का त्या प्रत्येकाची दक्षिणा वेगळी असते ते पुढे असं म्हणत नाही त्याला जास्त का ते वे वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले असतात त्यांची शिक्षण वेगळी असतात म्हणजे एक ऋग्वेदाचा असतो एक यजुर्वेदाचा असतो त्यांची कामं वेगवेगळी असतात आणि गंमत अशी की यज्ञाला कोणीही लीडर किंवा बॉस नसतो नेता नसतो आदेशक नसतो की तू हे काम कर जर झालं आता तू तू हे कर नाही मग तरीही हे सगळं चालू राहत यद्न्या सुरू झाल्यापासून शेवटापर्यंत इथे व्यवस्थापनाची सूत्र आपल्याला दिसतात त्यातली दोन तीन अशी की यज्ञाची यज्ञ सुरू होतो सोमयज्ञ समजा सुरू होतो त्यावेळेला हे जे सगळे ऋतवी बोलावून आणलेले असतात ना त्या ते एक तानू नपत्र नावाचा विधी करतात हात लावतात आणि शपथ घेतात की आम्ही हा यज्ञ एकोप्यानी पार पाडू कुठून कुठून आले असतात काय काय त्यांचे हिशोब असतील ते सगळे बाहेर ठेवून आम्ही हा एकोप्या अशी शपथच घेतात ते आणि यज्ञासाठी शपथ घेतात ते आता पाळायला पाहिजे आता काही गडबड करायची नाही हा झालं व्यवस्थापन सुरू झालं आणि मग तो सगळा यज्ञ पार पडतो आणि यज्ञाच्या शेवटी सख्य विसर्जन विधी असतो बांधून ठेवाय हे म्हणजे आपल्याला थोडेच दिवस पण ही किती छान म्हणजे मी असं ऐकलं होतं की यज्ञाचा प्रकल्प असाही अर्थ होतो तर त्याच एक उत्तर इथे हो म्हणजे हो, 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 हो। इव्हेंट मॅनेजमेंट हा हल्ली बराच मोठा बोलबाला झालेला विषय आहे त्या अचंबित होतील अशा प्रकारची यज्ञाची रचना आहे बारीक सारीक गोष्टींना त्यांनी महत्व दिलंय की यज्ञामध्ये लागणारी पात्र खूप पात्र लागतात हा आणि एक विधी असतो त्याचं नाव पात्रा साधन काय पात्र आपल्याला लागणार आहे ती सगळी मांडून ठेवायची ज्या क्रमाने लागणार आहे त्या क्रमाने आणि मग एक जण त्यांच्यावरती प्रोक्षण करतो दुसरा मंत्र म्हणून त्या नाव घेतो त्याचं म्हणजे नक्की झालं की हे आपल्याकडे आहे आण कुठे अजिबात नाही कधी आणि जर नजल एखाद गळत तर तो थांबून राहतो दोघ जण म्हणून लागतात की थांबून राहतं ते येत अशा बारीक सारीक गोष्टी यज्ञांनी सांभाळलेल्या आहेत दुसरं असं की आता तुम्ही व्यवस्थापन म्हणालात त्याच्यातला एक महत्वाचा भाग शिक्षण हा पण आहे यज्ञाची रचना जशी असते की ते करता करताच शिक्षण होईल उदाहरणार्थ मंत्र म्हणणारे जे पुरोहित असतात त्यांना होत्रुगण असं म्हणायचं हे सगळे ऋग्वेदाचे मंत्र म्हणणारे असतात आणि हे सगळे ऋग्वेद शिकलेले असतात या होत्रुगणातले जे पुरोहित असतात ना ते चौघा असतात प्रत्येक गणात चौघ चौघ असतात एक होता असतो एक मैत्रावरण असतो एक अच्छा वाक असतो आणि एक ग्रामस्तुत असतो ही त्यांची नावं आहेत आणि त्या प्रत्येकाला काहीतरी थोडी थोडी कामं असतात आता एखाद्या मोठ्या यज्ञामध्ये हे चौघ जण आहेत आणि ते करतायत हा ग्रावस्तू ज्याला थोडस काम असेल त्याने जायचं नाही इकडं तिकडं हे त्यांचं ठरलेलं आहे की कुणी ही जागा सोडायची नसते तो जो यजमान असतो त्या जागा असतात धिषणया नावाचे ओटे तिथं त्यांनी बसून राहायचं यजमान पत्नीला पत्नी शाळा असते तिचं काम प्रत्यक्ष काम म्हणाल तर आहे पण तिला काही विश्रांती बसून राहावं वाटलं तर जाईल इथं पत्नी शाला मुद्दाम व्यवस्था केली आहे त्याच्यासाठी तिथे बसून राहा तर हा ग्रामस्थ तिथे बसून राहतो बसून राहिला असेल तो बघत असणार की हे कसं करतायत काय करतायत आपले सिनियर्स आजच्या भाषेमध्ये काय कसं वगैरे अशा त्या गाणी असे दोन चार यज्ञ त्यांनी पाहिले असतील एखाद्या यज्ञामध्ये तो आणखीन जास्त काम असणारा कोणीतरी होईल म्हणजे उदाहरणार्थ अच्छा वाक होईल असं करत करत तो कधीतरी एखाद्या यज्ञात होत्रू पण होऊ शकेल कुणीतरी सांगतील हो तर यांना बोलवा ते अमक्या तमक्यांच्या यज्ञा त्यांनी दोन तीन ठिकाणी ग्रामस्तुत केलंय त्यांनी अच्छा वाक पण केलाय तो मैत्रावरून पण होता त्याला होतरू बोलवा आणि त्याच्याकडनं सगळा प्रयोग करून घ्या म्हणजे एवढं सगळं झाल्यावर प्रयोग करून घेणं हे सोपं जातं अशी त्यांची शिक्षण अनुभवात अनुभवात ते शिकतात आणि असा प्रत्यक्ष अनुभवातून शिकतात दुसरं म्हणजे डॉक्युमेंटेशन यज्ञ करायचं असला ना की त्याचा प्रयोग लिहिलेला असतो सगळं लिहून काढायचं होतं बसून कोणते मंत्र कोणता दिवस कधी कधी आणि प्रत्येक म्हणजे यजमानाने काय करायचं ते लिहिलेलं असतं अधोरिवनी काय करायचं ते अधोरिवचा प्रयोग असतो आ, हो उद्गात्यांनी कोणती सामा म्हणायची तर उद्गात्याचा प्रयोग असतो असं जग लिहिलेलं आहे हे, हे व्यवस्थापनातलं एक सूत्र आहे आणि आणखीन एक सूत्र म्हणजे संघटन ज्यांनी त्यानी आपलं काम करायचं व्यवस्थित करायचं पण असा दुसऱ्याचं काम मध्ये पडून करायचं नाही आजी बात नाही त्याला ते येतच नाही अशी त्यांची धारणा आहे की ज्यांनी ज्याला जे सांग शिकवलं सांगितलं तेच त्यांनी करायचं पण मी माझं माझं करीन मला त्याच्याशी देणं घेणं नाही हा भाव नाही आहे एक प्रकारे स्वनिष्ठ अलिप्तता आणि परनिष्ठ संवादी किंवा सहयोगी धोरण हे त्याच्यामध्ये अंतर्निहित असतं की माझं काम झाल्यावर त्यावर आधारित किंवा त्या ते आश्रयाने त्याची पुढची कडी हा विणणार आहे त्याची पुढची कडी हा विणणार आहे अशा विचारांनी ते करतात आणि या सगळ्याचा कुणी आदेशक नसल्यामुळे कोण कोण व्यवस्थापक असेल व्यवस्थापन तर सुंदर दिसतं याचं पैशा सकट दिसतं कामा सकट दिसतं त्यांची श्रद्धा अशी आहे की यज्ञ आहे याचा आदेश त्याच्या प्रेरणेने आम्ही हे सगळं करतो आहोत कोणा माणसाची प्रेरणा आणि तो यज्ञ ते वेद ते मंत्र हे सगळे अपौरुषही आहेत त्यामुळे कावर मला हेच काम सांगितलं वर्षानुवर्ष मी हेच का म्हणून करायचं याला जागाच नाहीये याला कुठेच जागा नाहीये म्हणजे हे मनात पण येत नाहीत त्यांच्या तर त्या यज्ञ नारायण हा व्यवस्थापक आहे आणि त्याच्या प्रेरणेने आम्ही हे करतो आहोत श्रद्धा असल्यामुळे ते व्यवस्थापन त्यांचं उत्तम प्रकारे यज्ञाचं चालतं हे फार छान आहे म्हणजे आजच्या काळातलं व्यवस्थापन अशा पद्धतीने झालं तर कितीतरी प्रश्न उद्भवण्यापूर्वीच नाहीच होतील खरंय मग हो, आज आता आपल्याला यज्ञाकडून शिकण्यासारखं काय अ हा आमचं संग्रहालय वैदिकचं बघित बघितल्यानंतर लोक असं विचारायचे अहो पाच हजार वर्षापूर्वीचा यज्ञ तुम्ही सांगताय आज काय त्याचा उपयोग आजकाल करायचं आहे का यज्ञ <laughs> <क्या है? laughs> मी विचार करते की कशाला बरं तर मला मला असं लक्षात आलं की ठीक आहे तसाच्या तसा यज्ञ नाही करू नाही करणार गरज नाही पण त्यातली जी मूल्य आहेत ती आज नको आहेत का कृतज्ञता सहयोग एक अध्यात्म प्रवणता ईश्वरीय अस्तित्व सगळ्यात कणाकणामध्ये भरून राहिलेलं हे याची यावरची श्रद्धा मुळात श्रद्धा या गोष्टी आज नको आहेत हव्यात या गोष्टी मुख्य सहयोग समाजाला धरून राहणं संघटन या गोष्टी यज्ञाच्या प्रयोगामध्ये अंतर्निहित होत्या यज्ञाने एक प्रोविजन म्हणू आपण एक अशी एक एका गोष्टीची शिफारस केली की तुम्हाला हे हे आहे का हे करून बघा तुम्ही यातनं मिळणं सोपं आहे याचे अन्यही काही लाभ आहेत पर्यावरणाची शुद्धी दमके तर या सगळ्या गोष्टी यज्ञातून मिळत होत्या तर काय देतो यज्ञ तर ह्या सगळ्या गोष्टी देतो आपल्याला आजच्या जीवनशैलीत या गोष्टी कशा बसवता येईल हा तुमच्या हुशारीचा विषय आहे बरोबर त्यांनी सांगितलंय की या गोष्टी असल्या तर फार चांगलं जीवन जाईल तुम्ही अशा गोष्टी ऐकल्यात ना की राक्षस यज्ञामध्ये विघ्न आणत होते ते काय आणत होते त्यांना काही बोरं नको होती त्यांना पाऊस पाणी पीक पाणी नको होतं त्यांना आरोग्य नको होतं त्यांना चांगलं पर्यावरण नको होतं यज्ञामुळे तर हे सगळं मिळतं तरी अज्ञात विघ्न आणत होते का आणत असतील मला असं वाटतं एक संस्कृत सुभाषितकार म्हणतो की काही माणसं अशी असतात ती म्हणतात की सब मंगलम सगळ्यांचं भलं होवो म्हणजे तुमचं भलं होवो माझं काही होत दुसरी माणसं असतात आपल्या दोघांचंही भलं होत काही माणसं असतात माझं चांगलं झालं पाहिजे बाबा मला तुझं काही नाही <laughs> काही माणसं अशी असतात की माझं नुकसान झालं तरी चालेल पण मी तुझं भलवू देणार नाही ते केनी कारण हे राक्षस म्हणाला प्रकारची माणसं लागतात तुझं राक्षस तर कारण यज्ञामांना जे शिकण्यासारखं होतं ना ते त्यांना शिकायचं नव्हतं ते कशाला कोण शिकणार आहे नकोच तो यज्ञच नको त्याच्यापेक्षा मग यज्ञाकडून शिकण्यासारखं काय तर या गोष्टी ते उत्तम व्यवस्थापन एक शिकण्यासारखं आहे दुसरं वर्ल्ड व्ह्यू हा विचार आज फार गवगवा झालेला विषय आहे हे होलिस्टिक वर्ल्ड व्ह्यू इंटिग्रल वर्ल्ड व्ह्यू तर मी असं म्हणते की आ, या याने आपल्याला यज्ञ वर्ल्ड व्ह्यू दिला आहे हा एक वेगळाच वर्ल्ड व्ह्यू आहे की विश्वातल्या सगळ्या गोष्टींच्याकडे समग्रतेनी तर पाहायचंच पण त्याच्यामध्ये ईश्वरीय सूत्र गोवलेलं आहे अशा दृष्टीने पाहायचं घडामोडींकडे पण आणि वस्तूंकडे कड वस्तूंकडे पण त्यामुळे मी माझ्यापुरतं बघीन मला जे हवं ते करीन मी माझ्या मर्जीनं याला स्थानच नाही आहे यज्ञ वर्ल्ड व्ह्यूमध्ये जर तपशिलानी आपण बघू गेलो तर, तर ही यज्ञाने दिलेली एक गोष्ट आहे आणि यज्ञाने म्हणजे शिकण्यासारखी यज्ञाकडनं ही एक गोष्ट आहे <laughs> मला खात्री आहे श्रोते हो आज यज्ञ या, या विषयातून आपणही सगळेजण बरंच काही शिकलेलो हो। आहोत आणि हे सगळं आपण आपलं जे शिक्षण झालं आहे त्याच्याबद्दल मी <laughs> पाटस्कर बाई आपल्याला धन्यवाद देते आणि खूप छान वाटलं त्यांच्याशी बोलून या सगळ्यांची संधी मिळाली चांगल्या विषयावर बोलायची <laughs> मनपूर्वक धन्यवाद